लेनो को था पुतो अंडाला ते दरबार के दिते वासुर उधर मित्रांनो मला अनेक कमेंट येत होत्या त्यामध्ये विचारलं जात होतं की बिनजोड म्हणजे काय असतं बिनजोड म्हणजे कशी असते हीच बिनजोड आज आपण बिनजोडच्या मैदानाला आमचे घरचंच वासरू घेऊन आलेलो आहे सुशील जाधव यांचा शिंगऱ्या आणि ही बिनजोड झालेली आहे बिनजोड काय असते कशी असते हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जय जवान जय किसान आपण रोज मला विचारत होता बिनजोडबद्दल तीन फेराचा चकडा सगळ्याला माहितीच आहे तुम्हाला फक्त बिनजोड विषयी तुम्हाला माहीत नव्हतं अनेक जणांना कमेंट केला की बिनजोड नक्की कशी असती परवा दिवशी भाड्याची बिनजोड पाठीमागं झाली त्या बिनजोड विषयी विचारत होती की बिनजोड नक्की कशी असती बिनजोड ही दोन म्हणजे दोन बैलगाड्यांतच खेळली जाते आणि बिनजोडला ज्यावेळेस बैल खाली घेऊन गेलो जातो आपण त्यावेळेस तिथं झेंडा नसतो आणि त्या ठिकाणी हुशार म्हटलं जातं हुशार म्हटल्याबरोबर दोन्ही गाड्याबरोबर समान उभ्या केल्या जातात समान उभ्या केलेल्या गाड्या हुशार म्हटलं की लगेच गाड्या सोडून दिल्या जातात आणि वरती देवदगड असतो त्या जिथून आपल्या मैदानाचा देवदगड असतो 50 फुटावरती तर त्या या की भाऊ खालून जरी गाडी तुमची 2 तास पलटी होऊ द्या 3 तास पलटी होऊ द्या पण देवदगडापासून ज्या तासातनं गाडी सुटली त्या तासातच देवदगडापासून गाडी पुढं आली ना तर त्याचा निकाल धरला जातो म्हणजे फॉल झाली लॉबी झाली हे काय नसतं म्हणजे देवदगडाच्या खाली तर असं हे बिनजोड असतं आणि दोन बैला दोन मालकातच धरलेलं जातं हे बिनजोड आणि अजून बिनजोडविषयी काय तुम्हाला शंका असल्या तर मग कमेंटमध्ये करा आज आम्ही इथं बिनजोडसाठी झालो होतो आमच्या घरचं वासरू तुम्हाला माहिती आहे शिंगरे आणि शिवतरकरांचा कुठं गेला छोटा बच्चा इकडे का ह्याची दोन वासरं आहे ती शिवतरचं आहे आणि तुम्हाला सांगतो आपले शेंदूरजणेच्या मैदानामध्ये घरचीच गाडी हांतली होती दोन वासरं चांगली हांतलेली किती होते बाळा आठवीला गेलाय पण आत्ता त्यानं छकडा गाडी चांगली पळवली होती शिरभे त्याचं ही वासरू थायमान आणि पलीकडे तो शिंगऱ्या आमचं घरचंच वासरू आहे तर एकदम चांगली झाली बिनजोड आणि बिनजोडबद्दल तुम्हाला सगळी माहिती दिली अनेक जणांच्या मनामध्ये शंका होती की बिनजोड कशी असती काय असती तर आता त्या या व्हिडिओनंतर तुम्हाला बिनजोडची संपूर्ण शंका दूर होईल आणि आत्ता बिनजोड खेळतात महाराष्ट्रात हो का एक बैलांना रेसल व्हावी किंवा फेरं पडावं बैलांचा सराव व्हावं म्हणून बिनजोड खेळल्या जाते देव खुनशीपाई किंवा ईर्षेलीपाई कुणी बिनजोड खेळू नये बैल आहे तुमचा माझा आज जिकेल उद्या तुमचा जिकेल तर कुणीही मनात रोष निर्माण करू नये किंवा मनात राग ठेवू नये प्रत्येक मैदानात प्रत्येकाची बैलं जिंकत असतात तर बिनजोड ही अशी एक आहे म्हणजे एक आपल्याला आपल्या बैलाविषयी आपला बैल किती पळतोय किंवा मैदानात उतरवायच्या आधीची स्टेप म्हणलं तर बिनजोड आहे असं मी समजतो आणि बिनजोड आता महाराष्ट्रात सगळीकडे बिनजोड व्हायला लागले जास्त करून मुंबई भागात आपल्या सातारी छकडी किंवा सातारी भागामध्ये शक्यतो आहे ना सातारी छकडीच खेळली जाते म्हणजे तीन फेऱ्याचं मैदान खेळलं जातं आणि हीच लोकांना जास्त आवडतं तरी पण आता बिनजोड 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 सगळीकडे चाललंय एक लोकांना 5,000 रुपये घालून तिकडे लांब फाटीला नेऊन परवडत नाही त्यामुळे शेजारी कुठेतरी आपली बिनजोड धरायची बैलांना रेसल सुद्धा होईल आणि बैलांचा सराव सुद्धा होईल म्हणून ही बिनजोड धरली जाते आज मला वाटतंय हा व्हिडिओ बघून कोणाला वाटणार नाही की बिनजोड विषयी कोणाला माहिती नाही जी मुंबई पुण्यात किंवा बाहेरच्या देशात बघतात आपला व्हिडिओ त्यांना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता आज या ठिकाणी आजची फाटी फाटी नाही सांगत तुम्हाला पण या ठिकाणी आमची चांगली बिनजोड झाली आणि बिनजोडसाठी आलेले सगळे कार्यकर्ते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही मैत्रीपूर्णच बिनजोड कुणीही धरताना मैत्रीपूर्ण धरा असा राग रोष नाही आपल्यातले आपल्या सुद्धा धरायचा परवा आम्हाला शिवतरवाले म्हणलेले तुमच्या वेळे विरोधात बिनजोड खेळायची तर त्यांनाच आज आमच्याबरोबर वासरू म्हणजे असं प्रेम पाहिजे एकमेकांबरोबर तर ह्यातनं प्रेम आणि शेतकऱ्यांची नाती जपली जातात लय मोठ्या माणसांगत आपल्याला खेळ करायचा नाही शेतकऱ्यांगत खेळ करायचा नाही हे सगळे आलेले कार्यकर्ते इकडे दाखवतात